मी फेरोज मनियार, आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह। नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात व्यापारी संकुल झाले पाहिजे यासाठी दिनांक 13 ऑगस्ट रोजी 3 नगरसेवकांनी आमरण उपोषण केले। त्यावेळी मुख्याधिकारी यांनी तातडीने विषय सूची काढून 21 तारखेला सर्वसाधारण सभा बोलावली होती। ह्यामुळे सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले होते। आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी कंधार नगरपरिषदेमध्ये सर्वसाधारण सभा संपन्न झाली। या सभेत सकाळी 11 वाजता व्यापारी संकुल हा विषयावर सभागृहात वादळी चर्चा झाली। या चर्चेमध्ये आमदार चिखलीकर समर्थक नगरसेवकांनी BOT चाच हट्ट धरला होता, तर काँग्रेस नगरसेवकांनी, शिवसेनेच्या 2 व अपक्ष नगरसेवकांनी नगरपालिकाच्या वतीने व्यापारी संकुल झाले पाहिजे ही भूमिका घेतल्याने सभागृहात मतदान झाले। यावर दोन्ही बाजूने 9-9 मतदान झाले, परंतु नगराध्यक्षा यांना 2 मतदानाचा अधिकार असल्यामुळे अखेर कंधार व्यापारी संकुलचा ठराव पास झाला। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, तर आमदार समर्थक नगरसेवकांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी व्हीप दिला होता, परंतु 8 नगरसेवकांनी व्हीप नकारला। नगरपालिकेच्या सभागृहात व्यापारी संकुल बांधकामास पाठिंबा देण्यात संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील यांनी नगरसेवकांना व्हीप काढला होता। चिखलीकर समर्थक 8 नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप नकारला। यावर शिवसेना काय निर्णय घेते हे शिवसेना ठरवणार असले तरी आजच्या सर्वसाधारण सभेत आमदार चिखलीकर यांच्या BOT धोरणावर पाणी फिरले असे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे। आमच्या समोरच्या उपाध्यक्ष रघुजीन भाऊजीन आणि त्याच्यासोबत जे 7 सदस्य होते, ते सर्वांचं म्हणणं असं आहे की पहिले ठराव झालेला आहे BOT चा आणि बांधकाम हे BOT वरच होईल। त्यांना आमच्यासोबतच्या सगळ्या सर्व नगरसेवकांनी, जिथे चौधरी असतील, सुधाकर कांबळे होते, पापेनार होते, त्यांचं बोधनकर होते, स्वतः मी होतो, आम्ही सगळ्यांनी समजून सांगितलं बाकी आपल्याकडे पैसे उपलब्ध आहेत आणि ह्या पैशामध्ये सर्व तुम्ही जे सकाळी साथ दिली दिवाळीपर्यंत आपलं बांधकाम सुरू होईल आणि ह्याच्या उपर पैसे कमी पडले तर आपण सर्व मिळून आमदार साहेबांकडे जाऊन अजून निधी मागू असं आम्ही त्यांना समजून सांगितलं। पण त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या त्या विषयावर BOT च्या विषयावर त्यांनी ठाम होते आणि त्यांनी आम्हाला ह्या नगरपालिकेतर्फे बांधकाम जे करायचं आहे गाळे बांधकामाचं त्याला आमचा विरोध राहील असं त्यांनी ठाम सांगितलं। त्यामुळे मतदान झालं, मतदानामध्ये आमचे 9 मतं त्यांचे 9 मत झाले, कास्टिंग होत अध्यक्षाला एक जास्त होतं त्याच्यामुळं 10 मतं आम्हाला झाले आणि 9 मतं त्याला झाले। आम्ही जो ठराव सभागृहामध्ये ठेवला होता की गाळे बांधकाम हे नगर परिषदेमार्फत करण्यात येतील, तो ठराव 10-9 अशा फरकाने ठराव संमत झाला आणि अशा याच्यानं आपली मीटिंग पूर्ण यशस्वी झाली। आज नगरपालिकेकडे हे आहे काय, बजेट आहे काय? आज तरी सध्या आपल्याकडं नगरपालिकेकडे बजेट आहे, शासनाचं फक्त पत्र आलेलं आहे की बा जे निधी खर्च झाला नाही त्याला तुम्ही म्हणजे शासनाला परत करा। पण हे काय कंधार नगरपालिकेला एकट्याला आलेला निधी पत्र नाही, ते महाराष्ट्राकरता महाराष्ट्रात जेवढ्या नगरपालिकेला निधी दिलेला आहे त्या सर्वांसाठीच हा जे पत्र दिलेला आहे, त्याच्यामुळे अशी काही काळजी करायचं कारण नाही आणि निधी काय परत जाणार नाही। आणि जरी समजा काही झालं, समजा आपण 2-3 ठराव अशी घेतले दुसऱ्या हेडमधून आपल्याला कुठून काही निधी आणता येते काय, पर्याय आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची काही अडचण येणार नाही आणि सर्वांच्या सहकार्यानं म्हणा की आपल्याला हे नगरपालिकेतर्फे बांधकाम करायला काही कुठली अडचण येणार नाही। पहिले BOT तत्वावर जे ठराव घेतलेला ते रद्द करण्यात आलं का? BOT ठराव जे घेतलेला होता पहिले त्यांनी, तो ठराव सर्वांमध्ये आम्ही आमच्या नगरसेवकांनी रद्द केलेला 10-9 मतांनी। काही प्रोसिजर आहे त्याला कलेक्टर साहेबांकडे जाईल तो ठराव, त्याच्यानंतर एस्टिमेट तयार होईल, त्यांनी मान्यता दिल्याच्या नंतर त्याच्या टेंडर होईल त्या बांधकामाचं, त्याला प्रोसेस आहे 1-1.5 महिन्याची प्रोसेस आहे, त्याच्यामुळे ते होऊन जाईल काम, काही अडचण नाही। हा राजीव प्रताप पाटलाला खाली ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत व्यापारी आमचा कवच घे नाही, आमचा विरोध नाही व्यापाऱ्याला। आम्ही 2.5 वर्षाखाली BOT वर आम्ही हे केलं, ठराव सगळं सगळं जातं, हे 3 नगरसेवक त्यावेळेस ठरावाला मंजूर दिली पाठपुरावा केल्यामुळे, पाठपुरावा कोणी केलं नाही, पाठपुरावा अध्यक्षांना सध्याच्या त्यामुळे हे आज फक्त व्यापाऱ्याला हे करणे दुसरं काही नाही, फक्त प्रताप पाटलाला श्रेय येऊ कंधार नगरपालिकेत ही सर्वसाधारण सभा नडगे विरुद्ध चिखलीकर अशी अस्तित्वाची होती, त्यामुळे सर्व तालुक्यातील जनतेचे लक्ष या सभेकडे लागले होते। सर्वसाधारण सभा सुरू होण्याच्या अगोदर शहरातील व्यापारी नगरपरिषदेच्या समोर उपस्थित होते। एखाद्या निर्णयावर न्यायालय निकाल देतो हे ऐकण्यासाठी जनता आतुरतेने बाहेर वाट पाहते, त्याच पद्धतीने कंधारची जनता नगरपालिकेच्या बाहेर
व्यापारी संकुलावर काय होतो हे ऐकण्यासाठी आतुर झाली होती. नगरपालिकेच्या सभागृहात अनेक विषयावर चर्चा होत असतानाच व्यापारी संकुलावर मात्र वादळी चर्चा झाली. कंदार नगर उपाध्यक्ष जफरुद्दीन बाहुद्दीन यांनी व्यापारी संकुल हे बीओटीच्याच तत्वावर झाले पाहिजे ही भूमिका घेतली. यावर गटनेता दीपक आवाळे, सुनील कांबळे, लक्ष्मीबाई पवार, अजमेरी बेगम, कुरेशी मॅडम, अनिता कांबळे, सौभाग्यवती अनुराधा, बोर्ले पवार या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या सभागृहात चांगली चर्चा झाली. सौभाग्यवती वर्षाताई कुंटेवार, अनुन बोधनकर, विनोद पापिनवार या तीन नगरसेवकांनी सभागृहात व्यापारी संकुल नगरपरिषदेच्या वतीने झाले पाहिजे ही आक्रमक भूमिका घेतली. या विषयाला नगरसेवक शहाजी नळगे, सुधाकर कांबळे, मन्नान चौधरी, सौभाग्यवती ज्योतिबाई नळगे, लक्ष्मीबाई पवार या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे यावर मतदान झाले. दोन्हीही बाजूने 9-9 मतदान झाले. परंतु नगराध्यक्षा सौभाग्यवती व शोभाताई नळगे यांना 2 मताचा अधिकार असल्याने व्यापारी संकुल नावाचा ठराव पास झाला. या ठरावामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. सत्ताधारी नगरसेवक सभा संपून व्यापाऱ्यात आले असता व्यापाऱ्यांनी त्यांचा जय जयकार करून नगरसेवकांचा व्यापाऱ्यांनी सत्कार केला व चिखलीकर नगरसेवकांचा निषेध व्यक्त केला. या ज्या नगरसेवकांनी आमच्यासाठी प्रयत्न केलाय आणि आम्हाला बसवलंय आणि कंधार शहराच्या विकासात ज्यांचा सहभाग आहे त्यांचा पूर्ण विचार करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताही त्याचा विचार करेल. आभारी आहोत. त्यात बीओटी तत्वाऐवजी नगरपालिकेमार्फत करायचं असं अध्यक्षांच्या वतीनं मीटिंगमध्ये ठेवण्यात आलं. त्यावर मी नगरपालिकेच्या सभागृहात बोललो पण आम्ही व्यापाऱ्यांच्या सोबत आहोत. माननीय आमदार सापडले चिखलीकर साहेबांनी या नगरपालिकेला जागा उपलब्ध करून दिली. स्वतःच्या वजनाचा वापर करून नगर शासन दरबारी वजन वापर करून नगरपालिकेला पैसा उपलब्ध करून दिला. जेणेकरून नगरपालिका क दर्जाची होती त्याला जागा उपलब्ध करून दिली, पैसे दिले. त्यानंतर सगळ्या व्यापाऱ्यांची मीटिंग घेतली आमदार साहेबांनी. मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले की बा तुम्हाला आज तुम्ही सांगा की कोणत्या याच्यावर हे घ्यायचं. त्यांनी म्हणलं साहेब बीओटीवर घ्या. म्हणजे व्यापाऱ्यांनी जे म्हणलं त्यावर आमदार साहेबांनी ठाम म्हणले. आम्हाला सूचना केल्या की बा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सगळे सोबत होतो तुम्ही बीओटीचा ठराव घ्या. बीओटीचा ठराव पास झाला. आताचे सध्याचे जे नगरसेवक आहेत अरुण बोधनकर, वर्षाताई कुंटेवार आणि विनोद पापिनवार त्यावेळेस त्यांनी मतदान केलं बीओटीच्या ठरावावर. हे झाल्यानंतर आज घडीला ह्या ठरावावर काय झालं पुढे हे त्यांनी मागणी न करता ते कॅन्सल करा आणि हे करा असं म्हणून त्यांचं म्हणणं आहे नगरपालिका. मी म्हणू बा नगरपालिकेत पैसा कुठं आहे. पहिले बीओटी तत्वावर जे ठराव घेतलेला आहे हो ते शासन दरबारी आहे. शासन दरबारी आणि त्याच्यावर न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट आहे. शासनाधीन आहे. शासनाधीन आहे. न्यायप्रविष्ट तिथं नाही. आणि कलेक्टरकडे आपल्या इथल्या नगरसेवकांनी कलेक्टर चॅलेंज केलं ज्या सांगतायत त्यांनी कलेक्टर साहेबांकडे चॅलेंज केलं की बा ते ठराव रद्द करा. आजपर्यंत ते ठरावाचं फायनल झालं नाही. ते बीओटी तत्वावर जे ठराव घेतलेलं आहे ते प्रकरण तसंच राहताना दुसरा ठराव घेता येते का. घेता येत नाही. त्याचा निकाल लागू द्या. मी सभागृहात म्हणलो ठीक आहे बीओटी तत्वाचा जर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे काही निकाल लागेल त्यानंतर तुम्ही मीटिंगमध्ये ठेवा. अगोदर पैसा उपलब्ध करा नगरपालिकेत किंवा आपण कोणत्या याच्यानं बांधकाम करू त्यानंतर बोला. आज कोरडं कोरडं तुम्ही फक्त आश्वासन द्याला व्यापाऱ्यांची दिशाभूल करायला आणि लोकांची दिशाभूल करा. म्हणजे मी म्हणलो राजकारण खेळून होतं याच्यात. तुमच्यानं होतं का ते सांगा तुम्ही. ते पैसे 8 कोटी तुम्ही म्हणाले त्याच्यात आखरी जुलैची एंड पर्यंत डेट होती. जुलै एंड झालं शासन कधी पैसा परत घेईल त्याची काही शाश्वती नाही. मग तुम्ही कोणत्या आधारे घेणार आहे. मी बोललो नगरपालिकेमध्ये आज तुम्ही म्हणाले नगररचना आम्हाला लोन द्यायला तयार आहे. नगररचनाचा लोन नगरपालिकेने अहिल्याबाई होळकर मार्केटला घेतलं होतं साहेब. लोनमध्ये 5 लाख रुपये घेतले होते मार्केटला. परतफेड 11 लाख रुपये करावं लागले. म्हणजे आज नगरपालिका डबगाईच नाही. नगरपालिकेवर कर्ज नसताना सुद्धा 5 लाखाचे 11 लाख तुम्ही भरावं लागेल. आज एवढं मोठं संकुल बांधण्यासाठी तुम्हाला 5-10 कोटी तर लागतील किमान. 10 कोटी काय तुम्ही 21 कोटी भरणार का. आणि ते पैसा तुम्ही कुठून उचल करणार याच व्यापाऱ्याकडून. म्हणजे तुम्ही व्यापाऱ्याचं हित दाखवायला येतं आणि दुसरीकडे तुम्ही दुसरी बाजू दाखवायला त्यांची. व्यापारी संकुलासाठी ते आमदारकडे निधी जातील असं त्यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही हे लोकप्रतिनिधी करत म्हणून आमदार हे सगळ्याचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनीच हे प्रश्न मार्गी लावलेला आहे. त्यांनी जागा उपलब्ध करून पैसे करून दिले, पैसे आणून दिले. ते पैसे परत जाऊ नये म्हणून त्यांनी त्या आलेल्या पैशाचा गावाचा विकास करा असं पत्र आणलेलं आहे. ते असं नाही की ते वाया जाऊ दे असं काही केलेलं नाही.
पर माननीय अध्यक्ष साहेबांनी त्याच्यावर कोर्टातून स्टे घेतलेला आहे. आता ते कोर्टात वाद चालू असताना तुम्ही हे मीटिंग घेणं कितपत योग्य आहे? न्यायप्रविष्ट असताना अधिकार नाही त्यांना. नाहीत ना बाबा, न्यायप्रविष्ट असल्यामुळे तुम्ही हे सभागृहाला आहे अधिकार, ठीक आहे, पण पुढे पुढे चालणार आहे ते. जिल्हाधिकारी आदेश, जिल्हाधिकाऱ्याकडं एक केस चालू आहे, त्याची कोर्टामध्ये एक केस चालू आहे, नगरपालिकेकडे पैसा उपलब्ध नाही. मग तुम्ही दिशाभूल करूनच हे करायला, म्हणजे आज फक्त लोकांचे टाळ्या घेण्यासाठी तुम्ही काम करत आहे. मी सभागृहात विचार प्रश्न विचारला दोघा ठिकाणा, बाबा तुम्ही अगोदर घेतलेला ठराव बरोबर होता की आताचा ठराव बरोबर आहे? त्या काळचे त्यावेळेस नगरसेवक, हे तिन्ही नगरसेवक त्या वेळेस त्या बीओटी तत्वावर मतदान करायसाठी त्यांनीच होते. आज त्याऐवजी हे करा म्हणणारे या तीनच आहेत, बरोबर आहे. पण मी म्हणलो बाबा खरं कोणतं तुमचं, हे खरं आहे की ते खरं होतं, म्हणजे कोणतं तरी एक चूक असेल ना, सांगा ना तुम्ही. लोकांची दिशाभूल का करता? आम्ही आजही बीओटी तत्वावर बांधायला तयार आहोत. आजही आम्ही, आमचं म्हणणं आहे की बा श्रेय तुम्ही घ्या, चला फाईल आम्ही सगळे मिळून चालतात, तुम्ही श्रेय घ्या, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही पुढे व्हा. म्हणजे आज जी फाईल सहा वर्ष लागली तिथपर्यंत पोहोचायला, आता ते परत घेऊन आणखी ह्याला 6 वर्ष घालता का तुम्ही? निधी तुमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही म्हणता जागा आहे, ठीक आहे, जागा असेल, जागा आमदार साहेबांनी करून दिली, सगळं झालं. तुम्ही म्हणाले की नाही आमदार साहेबांचा आम्ही उपकार म्हणा तयार आहोत, ठीक आहे, माना बाबा ते आमदार आहेत, त्यांनी गावाच्या हितासाठीच केलेलं आहे. व्यापाऱ्यांचं हित जर त्यांच्या लक्षात नसेल, त्यांनी एक जागाही उपलब्ध करून दिली नसती, त्यांनी दुसऱ्या आमदारासारखं बोलत होते की बा बघतो कुठं जागा आहे, कोणाची आहे, कोणत्या शासनाची आहे की जिल्हा परिषद, ते तसं काय नाही. त्यांनी प्रामाणिकपणे एवढं काम करून दिलं. आम्हा सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की बा हे सगळं तुम्ही करा, व्यापाऱ्यांच्या हिताचं करा. आज घडीला मी म्हणलो बा त्या गोष्टीला बीओटीला ऐवजी आता दुसरं करायचं, तुमच्याकडे काय पर्याय सांग. मी म्हणलो नगरपालिकेला नियम आहे, नगरपालिकेमध्ये जर तुम्ही कोणते शॉपिंग कॉम्प्लेक्स काही बांधला तर 3 सदस्य समिती नेमावी लागती, त्याला ओपन बोली बोलावं लागते साहेब. आणि ओपन बोलीमध्ये या विस्थापितांचं काय सांगा तुम्ही, यांच्यासाठी काय? नगरपालिकेला आज तुम्ही लोन घेता तर परत कोणत्या याच्यावर भरणार तुम्ही? यांचे पैसे डिपॉझिट घेताल, किती घेताल, म्हणजे मग यांचं हित कुठं आहे? माननीय सदस्य डॉक्टर बडवण साहेबांनी तेच हे सांगितलं की बा जर नगरपालिकेचा फायदा होत असेल तर कोणी जास्त पैसे दिले तर आपण तुगान त्याला दिले तर नगरपालिकेचा फायदा होईल. मग व्यापाऱ्यांचं काय याच्यात, बरोबर आहे? आज व्यापाऱ्याला बोलले, व्यापाऱ्याला बोलून एवढं हे शो करून तुम्हाला खरंच हे करायचं असेल तर तुम्ही सगळे मुळे आमदार साहेबांकडे जाऊन बसायला पाहिजे होतं, तिथेही तुम्ही जाऊन हे करायला पाहिजे होतं किंवा याच्यात काय, त्यांनी समजून सांगत होते तुम्हाला किंवा याच्यात काय नुकसान काय फायदा काय. तुम्ही ते सगळं बाजूला ठेवलं, फक्त लोकांची दिशाभूल करायची म्हणून आम्ही हे ठराव पास केला, आम्ही ते ठराव पास केलं. ठराव तर सगळेच पास होतात हो, पण आता हे कोर्टाचा न्यायप्रवेश साहेबात ते काय एका ह्याच्यामध्ये निघून जाईल का? कुठं ना कुठं शासन दरबारी अडकणारच आहे. नाही एक महिन्यात व्यापारी संकुल, एक महिन्यात त्यांनी दाखवा, मी सांगतो तुम्हाला एक महिन्यात कशी हे करता येईल. कारण तुमच्याकडे काही साधन सुविधा नसताना सुद्धा तुम्ही एवढं जोरानं बोलता, म्हणजे उग जनतेच्या टाळ्या घेण्यासाठी आहे ना. 9 नगरसेवकांनी विरोध केला, 9 नगरसेवकांचा विरोध व्यापाऱ्यासोबत आहे. आम्ही म्हणल्या बीओटीवर गाळे बांधा, आमचा व्यापाऱ्यावर विरोध नाही. आम्ही पटवून दिलं त्यांना किंवा नगरपालिकेमार्फत केल्यानंतर व्यापाऱ्याला हे जे देशोधडे लागले व्यापार त्यांना दुकाने मिळू शकत नाही. मी म्हणलो त्याला ओपन बोली लागतं, कोणी बोली बोलत, पण तुम्हाला कसं भेटणार आहे? बीओटीवाल्या तरी कंडिशन टाकून देता येतं तुम्हाला किंवा एवढे दुकान राखीव ठेवून बाकी दुकान तुमच्या परीने काहीतरी करा म्हणून. हे बीओटी म्हणजे प्रायव्हेट असतं, त्याला सांगतं तरी, पण तुम्हाला नगरपालिकेमध्ये कोणाला सांगता येत नाही. कारण ही संस्था आहे, याला जीवन ठेवण्यासाठी तुम्हाला जे नियम लावून दिलेले आहेत त्याला त्या नियमानुसारच काम करावं लागेल. इथं माझी आणि कोणाची चालणार नाही. इथं शासन नियम जे नियम लावून दिले त्या व्यतिरिक्त काहीच करता येत नाही. आज घडीला जर आम्ही सगळे नगरसेवकांनी ठराव घेतलं की नगरपालिका विकायची, पास होऊन जाते, विकता येईल का? ठरावला असं हे नाही, ठराव घ्या तुम्ही, आम्ही तुमचं स्वागत करू, पण जे अगोदर झालेलं आहे फक्त त्यांना आमदार साहेबांना याचा श्रेय मिळू नये म्हणून एवढं खटाटोप चालू आहे. आज घडीला हेच व्यापारी सगळे तिथं मीटिंगला होते, याच लोकांनी म्हणले बीओटीवर करा. आज का त्यांनी आमदार साहेबांच्या याला हे केलं नाही? कसं झालं, या लोकांची दिशाभूल करणं चालू आहे. सरळ लोक आहेत, व्यापारी लोक, राजकारण नाही, त्यांची दिशाभूल चालू आहे. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुमचं म्हणणं आहे राजकीय स्टंट आहे पूर्ण 100%. माझं म्हणणं आहे, माझ्या नगरसेवकांचं म्हणणं 100% तेच आहे. कारण तुम्हालाही कळतंय, तुम्ही मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, तुम्हाला माहित आहे की बा शासनाचे नियम काय आहेत, तुम्हाला काय करता येईल काय ते सांगणं गेले त्यांनी सभागृहात. तुम्ही तुम्हाला विरोध आहे का याचं? अहो विरोध करून आणि हे करून काय,
जे पाई शासन स्तरावर गेलेली आहे ती काय परत आली नाही, ते काय नामंजूर झाले नाही, तुम्ही ते करा ना, त्याचा पाठपुरावा आपण पुढे करून घ्या. आणि तुमच्या लेवलला बसून त्या गुत्तेदाराला कोणाला बसून किती कमी दरानं त्या लोकांना दुकानं देत आहे ते सांगा, बसून ठरवा. आम्ही म्हणले शिरही तुम्ही घ्या, आम्ही तुमच्या मागे राहू, पाठीमागे राहू.